ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वेलकम बँक मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत। एक नवीन दिवस आणि एक नवीन चेहरा जो आपण घेऊन येतोय आणि टेनिस क्रिकेटला लाभलेली एक नवीन उपाधी आणि ज्या खेळाडूने अल्पावधीमध्ये जो काही खेळ करत असताना रुणारी खेळाडू प्रथमेश म्हात्रे अर्थात पिट्टूशी आपण जुळतोय। प्रथमेश माझा आवाज येतोय तुम्हाला? कसे आहात? मजेत। खूप, तुम्ही कसे आहात सर? आज टेनिस क्रिकेट डॉट इन प्रेझेंट लॉकडाऊन चिटचॅट शो मध्ये तुम्ही उपस्थित झालात, प्रथमतः तुमचं स्वागत। कसं वाटतंय या शो वरती आल्यानंतर? खूप छान वाटतंय आणि माझी त्यांनी निवड केली म्हणून त्यांचा धन्यवाद म्हणतो, गौरव सावंत आणि संतोष सांगेकर यांचा। तू आज पाहिलं तर गेले 4 ते 5 महिन्याचा कालावधी प्रत्येक क्रिकेटर क्रिकेटला फार मिस करतोय आणि जरूर तुम्ही मिस करत असाल, परंतु जो 4 महिन्याचा कालावधी जो उलटला हा कसा वेळ कसा व्यतीत केला तू? काय घरीच होतो, पूर्ण बाहेर 10 किलो वर आलो आम्ही, क्वारंटाईन होतो, तर ते 1 महिना त्यातच निघून गेला पूर्ण। नंतर थोडा फिटनेस करत, म्हणजे संध्याकाळी 5 वाजले की जायचं धावायला वगैरे, अजून थोडं एक्सरसाइज करायचो। मला पेंटिंग खूप आवड आहे, तर करत पेंटिंग करत बसायचं। क्या बात आहे, सध्याच्या घडीला लॉकडाऊन अजून उरणी मध्ये चालूही आहे। हो सर, कडक लॉकडाऊन आहे। गेले 4 ते 5 वर्षांमध्ये एक नाव उदयाला आलं आणि तो चेहरा होता खुंडे गावामधून येणारा, आज लेदर क्रिकेट चांगल्या रीतीने खेळणारा खेळाडू, टेनिस मध्ये हात आजमावला, मग रबर बॉल असेल, मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलं, परंतु प्रथमेश म्हात्रेचा जीवन प्रवास, क्रिकेटमय प्रवास, याला सुरुवात नक्की आणि कशी कुठून झाली होती? सगळ्यांची काही सुरुवात तशीच माझी पण झाली, झाली क्रिकेट पासूनच। तर गावात क्रिकेट खेळायचे तर आम्ही बसायचो बाहेर, म्हणजे असं म्हणजे जायचो खेळायला, पण आम्हाला चान्स भेटायचा नाही, बाउंड्रीच्या बाहेर फक्त बाउंड्री मार अँटोन खेळायचे सर, तर बाउंड्रीच्या बाहेर बॉल आला की तो आम्ही रिटर्न त्यांना द्यायचो। इच्छा होती मनात ती खेळायची, कधीतरी खेळणार, आम्ही खेळून आता खेळतोय सर अजून। आणि आज उच्च दर्जाचा क्रिकेट तुम्ही खेळता देखील आहात सर, दिलीप वेंगसरकर अकॅडमी जी चेंबूर मध्ये आणि हा सर खूप आठवणी तर खूप आहेत। अंडर 16 मी असं सिलेक्शनला गेलो, सिलेक्शन होतं, माझ्या मित्रांनी सांगितलं शाळेमध्ये की सिलेक्शन आहे, तर मी आम्ही शाळेत खेळायचं क्रिकेट असत, तर आम्ही गेलो प्रॅक्टिसला, म्हणजे सिलेक्शन होतं त्या दिवशी गेलो मी, तर मी लेफ्ट हँड स्पिन म्हणून टाकतो, तर बॅटिंग म्हणजे फक्त लेफ्ट हँड स्पिन म्हणून असंच बॉलिंग टाकली, त्यांना माझी ऍक्शन वगैरे आवडली, टप्पा एवढा खास नव्हता पण ऍक्शन माझी आवडली म्हणून त्यांनी मला सिलेक्ट केलं, तेव्हापासून मी लेदर क्रिकेट चालू केलं। लेदर क्रिकेट आज जर पाहिलं तर टेनिस आणि लेदर, जर या दोन गोष्टी जर पाहिल्या तर तुम्ही लेदरला कशा रीतीने पाहता आणि टेनिसला कशा रीतीने पाहता? तर लेदर म्हणजे खूप प्रेमाने खेळणारा क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेट म्हणजे खूप हे बॅट आणि मारले येत आहे आता, पण आता खूप म्हणजे खूप सुधारणा झाल्या क्रिकेटमध्ये माझ्या, पण मी समोरच्या व्यक्तीकडनं म्हणजे जसे खेळतात तसं मी पण शिकत चाललो थोडं। पहिला कसं बॅट घेतली म्हणजे सिक्सच मारायचा, सिंगल्स वगैरे काय माहितीच नव्हतं सर पहिला। आणि जो काही क्रिकेट तुम्ही लेदर क्रिकेटमध्ये खेळला, क्लब क्रिकेट खेळत असताना अनेक अडचणी येतात, मग तुम्ही कांगालिकचा प्रवासही केला, परंतु जो क्लब क्रिकेट ज्यावेळी खेळायला ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली, कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याला तुम्ही सामोरे जात असताना कोणाची मदत तुम्हाला लागली? अडचणी खूप आल्या मला, मी जेव्हा सिलेक्ट झालो
थोड्या थोड्याच कालाने माझे डॅड एक्सपायर झाले, अल्पच आजारी होते, तर एक्सपायर झाले. तर मला क्रिकेट पण खेळायचं होतं आणि घर पण बघायचं होतं. मग मी आणि माझी बहीण होती, बहिणीचं लग्न ठरलेलं त्या टायमाला. तर खूप माझ्यावर जबाबदारी होती आणि मी तेव्हा नोकरीला होतो आय थिंक. तर मी क्रिकेट मग मध्येच मी नववी बंद सोडून दिलं. मग सिलेक्शन झालं म्हणून मी क्रिकेटकडेच बोललो आणि अभ्यासात माझं मन पण लागत नव्हतं एवढं, म्हणजे अभ्यास करायचं नाही. म्हणजे तू दिवसभर क्रिकेटच खेळायचो, एक्झामच्या दिवशी पण क्रिकेटच खेळायचो. सर एक्झाम देऊन आलो की सगळ्याला क्रिकेट खेळायला असं. आणि मला क्लिअरकडे बोलला तो मला क्लब जॉईन केला, अरविंद तांडेल करून माझा मित्र आहे, मला त्यांनी कांगाल म्हणजे त्यांनी माझं करून दिलं. कांगालिक सारख्या स्पर्धांमध्ये तुम्ही खेळताना पाहायला मिळाला. आज एक लेदरचा खेळाडू म्हणून पाहिलं तुमच्याकडे जात आणि अगदी सुरुवातीला तुम्ही लेदर अनेक वर्ष खेळलात देखील, परंतु एक लेदर खेळणारा खेळाडू टेनिस कडे कसा वळला, त्याची मागे कारण काय होते? त्याच्यामागे तर कसं माहिती, शाळेला सुट्टी पडली ना मला 8वीला वगैरे, तर मी जायचो. म्हणजे आता सध्या मी मुंबईला स्थायिक होतो, नंतर आम्ही सुट्टीमध्ये गुंड्याला जायचो गावी. थोड्या कारणास्तव आम्ही मुंबईला शिफ्ट झालो, माझे आजोबा रामचंद्र म्हात्रे ते मुंबईला शिफ्ट झाले, तर आम्ही पण सगळी इथं झालो. म्हणजे तेव्हा मी जन्म पण नव्हता झाला माझा, तर आम्ही तिथे खेळायला लागलो. मग तिथे गावी सुट्टीत जायचो, तर एक डोंगरी गाव आहे आणि कोंडा गाव आहे, त्याच्यामध्ये ते ग्राउंड आहे, आम्ही पत्ताली बोलतो. तिथे हँडपंप खेळायला माझा म्हणजे आमच्या सोबत आम्ही खेळायला जातो, मित्र वगैरे सोबत खेळता खेळता. मग इथून मला गावातल्यांनी बघितलं की मी खेळतो वगैरे चांगला. फक्त तेव्हा पण असं सिक्स मारायचं, फक्त ते हँडरम टाकायची बात होती, तर सिक्स मारायची बात होती. ते खेळता खेळता मग गावात मी गावात टुर्नामेंट व्हायची कधी गेलो तर ते बघायला जायचं. मग ते बघता बघता मला पण आवड झाली की मी खेळू शकतो. तर गावातले आमचे मोठे माणसं आहेत, मी प्रॅक्टिसला जायला लागलो रोज त्यांच्या इथे. मग ते आमच्या गावात मग तसं मोठा मोठा खेळत राहिलो आणि मग ग्रामीणमध्ये म्हणजे माझ्या टीममध्ये कोंडा टीममध्ये खेळायला लागलो मी. ग्रामीण संघाच्या ऐवजी मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की टेनिसला ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली, महाराष्ट्रातील एक दिग्गज संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात, शिस्तबद्ध वेळेवरती पोहोचणारा आणि चहूबाजूने जे संघ बांधणी करण्यात आली आहे, विक्रोलियन्स विक्रोली या संघामध्ये तुमचं स्थान तुम्ही निर्माण केलं म्हणेन, परंतु तिथपरची पायऱ्या या चढत असताना तुम्हाला साथ कोणाची लाभली होती आणि कसा होता हा प्रवास त्या संघापर्यंत? आमच्या उरणला एक सेवा गाव आहे, तर त्या गावामध्ये नाईट टुर्नामेंट होती. 16 ग्रामीण संघ होते आणि 8 ओपन संघ होते. तर ग्रामीण आम्ही एक पहिल्या दिवशी ग्रामीणमध्ये नाईटला हारलो. आम्ही पहिली मॅच आम्ही हारलो. दुसऱ्या दिवशी ओपन नव्हती, तर गावदे गावटन अतुल मडवी तेव्हा ओळखत असेल तुम्ही त्यांना, तर दादांनी खूप मला सपोर्ट केलाय आणि ते आम्ही खेळायला गेलो. म्हणजे असं ओपन टुर्नामेंट होती, तर आमची पण टीम कमी होती, आम्ही एंट्री खेळलो तिथे. आमच्या तो योगेश भगत ग्यारो तो, तर अजून बाहेरचे प्लेयर होते अभिजित ठाकूर, अजून म्हणजे आम्ही सगळे असे प्लेयर होतो खेळत होतो. तर खेळता खेळता म्हणजे आमचे चांगली आम्ही चांगल्या चांगल्या मी हरवलो तिथे आणि फायनल लागले आम्हाला ते असलम शेख वगैरे होते ते सर, त्यांचं तर काय होईल त्यांना, त्यांचं क्रिकेट मी खूप बघितलंय त्यांना आणि मिस पण करतो मला खूप. आणि त्यांनी कसं पहिलाच आउट पहिलाच बॉल मी सिक्स मारायला गेलो त्याच टुर्नामेंटला आणि त्याला किपर होते, त्यांनी माझी कॅच सोडली आणि मी नंतर 5 का 6 6 मारले तिथे त्याच्यामध्ये आणि मला मग त्या म्हणजे टुर्नामेंटमध्ये मला सिरीज भेटली. तर माझ्या स्टंपाच्या मागे विक्रोनशी पूर्ण टीम बसलेली, तर त्यांना खूप माझ्या सर पण होते, तर त्यांना माझा खूप प्लेअर आवडला. आणि माझे मंगेश वैती साडू आहेत माझी, तर ते पण त्या टीममध्ये आहे. तर त्यांना बोललेलो मी पहिलाच की मला चान्स असं म्हणजे ओपनमध्ये खेळायचं आहे, तर मला चान्स भेटेल. तर मी स्वतः परफॉर्मन्स केला तिकडे आणि मला सरांनी स्वतः सांगितलं की तू खेळशील का आमच्या मंगेश वैतीने मला केलं. तर मग आली त्याचप्रमाणे माझा सुरुवात झाली याच्यामध्ये. म्हणजे अर्थात आपण पाहिलं तर एका स्पर्धेमध्ये जो काही बहारदार कामगिरी आणि दरवाजे उघडले विक्रोलिया संघासाठी. आज कोरोनाचा कालावधी जो आहे पाहिलं तर 4-5 महिने उलटले, अजूनही मध्ये 16 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे आणि या प्रदीर्घ कामगिरीमध्ये आपण टेनिस विश्वाने 2 हिरे गमावले, एक सर लेजंड असलम शेख सर आणि
सर सुधीर दांडेल, सर सुधीर दांडेल यांच्याबद्दल काय म्हणाला आणि कशी होती व्यक्ती ऍज अ क्रिकेटर आणि एक व्यक्ती म्हणून ते कसे होते? खूप म्हणजे खूप चांगले होते आणि मी तर भाऊच बोलायचो, आम्ही सुधीर भाऊच बोलायचो, मला माझ्या खूप मोठे होते पण मी सुधीर भाऊच बोलायचो, आम्ही सगळे त्यांना सुधीर भाऊच बोलायचे तर मी पण सुधीर भाऊच बोलायचो त्यांना. पहिली टुर्नामेंट आम्ही चिंचपाडाला खेळलो यावर्षी तर खूप चांगली बॉलिंग केली सर दादांनी आणि काय सांगू त्यांना, म्हणजे असं ते आजारी होते ना ते समजलं, त्यांचा फोटो बघितला ग्रुपवर आला मी बघितलं तर मॅसेज आला नंतर की खूप चांगले आहेत आता, ठीक आहेत, म्हणजे पहिला सिरियस होते आता ठीक आहेत. आणि संध्याकाळी खबर आली की दादा नाही करू, खूप वाईट वाटलं आणि खूप खरं सांगतो डोळ्यातनं खूप पाणी आलं की आम्ही आता किती एक दोन एक दीड महिना पहिला आम्ही एकत्र खेळलो आणि मला वाट आणि कोरोना काळ नसता तर दोघं पण आपल्या सोबत असणार असते आणि आम्ही आता खेळत पण असतो सोबत एकत्र, तर खूप वाईट वाटत. एक मोठी हानी टेनिस विश्वाला, एक मोठी हानी झाली. रायगड एक्सप्रेस आज आपल्यामध्ये नाही आहेत, असलम शेख सरांसारखा खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहे. श्रद्धांजली आपण अर्पण करूया या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मी जाणू इच्छितो की तुमच्या नावावरती एक मालिकावीराची बाईक देखील आहे, एक पहिली बाईक जी मालिकावीराची तुम्हाला मिळाली होती, कशी होती ती स्पर्धा? आमदार चषक बल्याणी मी जिथे पाहिली 2018 तुमच्या नावावरती ती बाईक आली होती, त्या स्पर्धेच्या आठवणीने कशा उजाळा त्यात आणि ज्यावेळी पहिली बाईक ज्यावेळी मालिकावीराची मिळते त्यावेळीचा अनुभव आणि त्यावेळी कॉन्फिडन्स कसे? सर तो किस्सा तर खूप मोठाच आहे. आम्ही आमची एंट्री नव्हती तिथे, तर आमचा तिकडचा उरंत एक जण आहे तो तिकडे शिफ्ट झाला ऍक्च्युअली, तर त्याने तर आम्ही रात्री कॉल केला आम्हाला, आम्ही सकाळी खेळायला गेलो, सकाळी लवकर उठलो, सकाळी आम्ही कुठे पोहोचत नाही लवकर पण तिथे आम्ही बरोबर टाइमवर पोहोचलो टुर्नामेंट चालू व्हायच्या आधी. तर फर्स्ट आम्ही जिंकलो पहिली मॅच, आम्ही मी 48 काहीतरी केल्या. किशोर घरत आमच्या टीम मध्ये होता, किशोर घरत तो पण होता आणि आम्ही पहिली मॅच वगैरे असं जिंकलो, जिंकत जिंकत सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. दुसरी आम्ही तिसरी मॅच आम्हाला उस्मान पटेलची टीम लागली तलोजा, त्यांना पण आम्ही हरवलं आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. सेमीफायनल मध्ये आम्ही खूप म्हणजे असा संध्याकाळ होता, लास्टचा दिवस होता, तर दोन ओव्हरची ठेवलेली, दोन ओव्हर मध्ये आम्ही 19 काहीतरी केला. पहिला आमचा सत्यम बॉलर होता, खूप चांगला बॉलर आणि त्याला पण त्या टुर्नामेंट मध्ये मार भेटला, तर 6 बॉल 5 धावा त्यांना पाहिजे होते सेमीफायनलला आणि त्यांचा एकच विकेट गेलेला. तर आता आणि कॉमेंटेटर बोलला म्हणजे की काय करायचं ते आताच करायचं, म्हणजे मला पण आणि योगेश काका आमचे ते आम्हाला खूप सपोर्ट करतात, त्यांचे 40+ आहेत ते पण ते अजूनपर्यंत त्यांचा खेळ खूप मला आवडतो आणि आम्हाला मला खूप सपोर्ट करतात त्यांना. तर त्यांनी टाकला बॉल, पहिलाच बॉल मी बोल्ड म्हणजे एलबी आउट आउट झालो आणि लास्टला 1 बॉल 4 ओव्हर आली मॅच, 1 बॉल 4 ओव्हर. तर तो मी त्यांनी पल्लूस खूप मारला, त्याच्या बॅटल लागला नाही आणि आम्ही ती मॅच जिंकलो. खूप जल्लोष केला तेव्हा, तेव्हा मला मला वाटलं की मी काहीतरी त्यात त्यांना मला वाटलं की मी काहीतरी करू शकतो, मला खूप आनंद झाला तेव्हा. आणि मी एक स्टेप फक्त पाठी होतो बाईकसाठी, बाईकसाठी म्हणजे आम्हाला फायनल मारायची होती पण आम्ही फायनल मारू शकलो नाही ती, पण नंतर बाईकला माझं नाव घेतलं तेव्हा मी आश्चर्य झालो कारण की एक जण रेसमध्ये होता दुसरा, तर त्यांनी तिकडं होतं प्लेअर होतं, तर आम्ही ती जिंकलो आणि मला खूप म्हणजे खूप आनंद झाला होता. आणि घरी माझी आई वाट बघत होती की गाडी घेऊन येईल गाडी घेऊन येईल करून, तर आईला खूप खुश झाली, आई खूप खुश झालेली. एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातो ज्यावेळी मालिकेवरचा आगदार तुम्ही ठरता, क्रिकेट पुढचं क्रिकेट जे असतं ते एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातो. हो सर खूप म्हणजे खूप कॉन्फिडन्स देतो मला. आता असा अनुभव तर कितींदा आलाय, मी असं जयंतीची एक टुर्नामेंट आहे आता गेल्या वर्षी झाली, तर मी दुतून संघामध्ये फायनल नव्हती, ओपन म्हणजे 24 गट असतो इथं, 8 ग्रामीण असतो, 8 तालुका असतो आणि 8 ओपन असतो. आम्ही ग्रामीण मध्ये पण हरलेलो, तालुक्यामध्ये पण हरलेलो आणि ओपन मध्ये पण हरलेलो आम्ही. तर मला संध्याकाळी फायनल मॅच होती, तर आय थिंक गॅरो भगत वगैरे ते वाशिगावची म्हणजे टीम होती, म्हणजे ओपनची टीम होती पूर्ण नवी मुंबईची. तर मला निलेश ठाकूर, तो मला कधी पण बोलवतो, धुतूमचा निलेश ठाकूर ऍक्टर असेल तो, त्याने मला विचारलं की खेळशील का, म्हणून हा खेळीन दादा म्हणजे माझ्या वयात. तर खेळलो, तर आम्ही किती 1 ओव्हरला 5 का 6 धावा गेला होता 1 ओव्हर,
आणि समोर चांगली टीम होती, समोर तर कडू वगैरे त्यांच्या टीम मध्ये होता, तर चार पाच होते, तर बॉलिंग मीच टाकली, तर मी दोनच धावा दिल्या आणि चार विकेट काढल्या, आणि मला तेव्हा तिथं सगळ्यांनी उचलून घेतला. ती अजून क्लिप युट्यूबवर आहे आणि मी हमेशा ते बघत असतो. की माझं स्वप्न असतं की मला आवडतं ग्राउंड एक जैन पेटीच आहे आणि मी तिथंच, म्हणजे मला खूप आवडतं खेळायला तिथं पूर्ण. आणि चांगल्या स्पर्धाही त्या मैदानावरती पाहणार. त्याचबरोबरीने या वर्षीच्या हंगामामध्ये प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून अनेक अर्धशतकार. या वर्षीच्या हंगामाची जशी सुरुवात झाली, मला आठवतं देवांश इलेव्हन चेंजपाडा यांची स्पर्धा, चेंडू आणि 65 धावांची अफलातून खेळी, ती एक दिग्गज संघाच्या विरोधामध्ये, त्या आठवणीला कसा उजाळा? मला तर सांग, माझी पहिलीच मॅच, आम्ही प्रॅक्टिस करायचो नॉर्मली, मॅच खेळलं नव्हतं, पहिलीच मॅच आधी गावठे गावठान आणि रॉयल कलम लागली पहिला आदर्श पण गेला होता. तर मॅच आमची लागली त्यांच्यासोबत, तर आम्ही टॉस हारलो. टॉस उडायला संदीप पाटील पप्पू गेलता, आम्ही टॉस हारलो, आमची बॅटिंग आली. तर ओपनिंगला कोण जाऊ कोण जाऊ, तर मला पाठवलं ओपनिंगला, बोला की आता बोललं की तू चल, तर मी गेलो. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट काढला, दुसरा बॉल मी याला मयूर वाघमारेला सिक्स मारला, पाठी दोन बॉल दोन सिक्स मारले, लागते पाचवा आणि सहावा बॉल. नंतर थोडा कॉन्फिडन्स वाढला वाढला की खेळ, मग नंतर मग अंगद पाटील आला, परत ताशीवर आकाश तारखे दादाने टाकली, तर मी 48-46 वर का खेळलो होतो आणि सिक्सवर माझा सिक्स मार्के कामल्याने वाटतं सिक्स चालवला सिक्स माझा, आणि मी वाचलो. नंतर 48 झाले, मग तेव्हा सिक्स मारला आणि 54 झाले, आणि लास्टला दोन बॉल दोन षटकार मारून मी 62 पोहोचलो आणि पहिली 50 होती माझी ती या वर्षाची. यस, या वर्षीच्या हंगामामधली पहिलं अर्धशतक देखील तुमच्या बॅट, आणि तो एक वेगळा कॉन्फिडन्स देणारा होता, कारण की आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय याच्या विरोधात तुम्ही खेळत होतात, आणि मयूर वाघमारे सध्याच्या घडीला अंगद आणि मयूर ही जी जोडी आहे, हा जो रायगड साठी जो तोफखाना आहे, यांच्या विरोधात खेळत असताना कसं वाटत होतं एकंदरीत? आम्हाला वाटलं, म्हणजे आमची टुर्नामेंट कुठं पण तालुक्याची असली की दोघांना, आम्हाला दोघांना, म्हणजे आमच्या दोघांचा सामना असतो हमेशा बघावं, तर आम्ही दोघं असतो, जावदेव गावठा आणि आदर्श पनवेल, पनवेल दोघांची टीम असते. तर त्यांना खेळून खेळून आणि ती विकेट कशी झाली, सकाळचा कालावधी म्हणून ते स्लो विकेट होती, तर बॉल जेव्हा थांबून येत होता तेव्हा त्यांचे, म्हणजे ते खूप चांगले बॉलर आहेत अंगद वगैरे, अंगद आणि मयूर वाघमारे खूप, म्हणजे खूप चांगले. आम्ही एकत्र खेळतो, एकाच टीममध्ये खूप वेळा खेळलोय, तर तरी पण मी त्यांच्यावर अटॅक केला आणि खेळलो आणि तरी 50 मारले. चांगली अविस्मरणीय खेळी ती राहिली होती आणि तिथून एक चांगला कॉन्फिडन्स मिळाला. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या अनेक स्पर्धा तुम्ही खेळला त्यामध्ये पिटू रतनबुवा स्मृती चषक एक मानाची स्पर्धा म्हणून जिच्याकडे संपूर्ण टेनिस विश्व पाहत, आणि त्या स्पर्धेमध्ये VK प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचं प्रतिनिधित्व तुम्ही केलात, फायनलिस्ट देखील ठरलात. कसा अनुभव होता आणि कसा एक्सपिरियन्स होता त्या स्पर्धेचा, काय आठवणीने उजाळा द्याल? प्रथम मला आदित, आम्ही अहमदाबादला खेळायला गेलो, आदित वगैरे आम्ही एकत्र होतो, तो मला तेव्हाच बोललेला की तू रतनबुवाला आमच्यात खेळ कर. तर मला नंतर रतनबुवा जवळ आली तर मला सत्यमेश पाटील माझ्या संदर्भात, त्यांनी मला फोन केला की तू आमच्यात खेळ करून, मी दादा बोललो हो खेळतो करून. मला गावदे गावटांची पण इंट्री होती आमची, पण मी त्याला पहिला हा बोललेलो, मग मी त्यांच्यात खेळलो करून आणि गेल्या वर्षी फायनलिस्ट तेच होते गेल्या वर्षीचे. आम्ही खूप चांगले, म्हणजे आम्ही सगळे यंग पोरं होतो, तर आमचा मेल जमला, सुलतान खान वगैरे खूप, आणि फरमान दिल्लीवर आलेला तो. आम्ही ते फायनल आणि मी सेमीफायनलला चार बॉल चार सिक्स मारले, तर मी कधी वाटलो नव्हतं की मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी चार बॉल चार सिक्स मारू शकतो करून, पण मी स्वतः कॉन्फिडन्स ठेवला आणि करून दाखवलं ते, आणि आम्ही ती फायनल मारली. आणि फायनलचा तर ते स्टार्टिंगचा ते पूर्ण होताना मी असं वाटत होतं की मी इंटरनॅशनल ग्राउंडवर आहे, आणि सुप्रीमो आणि ती पहिला मला रतनबुवा, तर खूप म्हणजे खूप, आणि माझी खेळायची इच्छा खूप होती, तर मी इक्वेन्समध्ये होतो, पण मी पहिल्या मॅचमध्ये गेल्या वर्षी मी बाहेर बसलो, आणि दुसऱ्या मॅचला मला खेळवलं सरांनी, पण मला बॉल बॅटिंग भेटली नाही, फक्त नॉन स्ट्राईकला लास्टचा बॉल होता, मी धावायला पाठवलेला. माझी खूप इच्छा होती खेळायची, मी बॅटिंग करू तिथलं, तर यावर्षी मला प्रथमेश पाटील दादा यांच्याकडनं ते खेळायची संधी भेटली आणि मी ते करून दाखवली, संधीचं सोनं करून दाखवलं.
अनेक ठिकाणावरून तुम्हाला या गोष्टीची दाद आली की जिथे चार चेंडू चार नवीन फ्रेश बॉल खेळत असताना एक चांगली खेळ तुम्ही केला आणि ती स्पर्धा खेळणं यस इंटरनॅशनल लूप असतो चारही बाजूला असणारा स्टँड. प्रथमेश मला मी जाणू इच्छितो की नाईट स्पर्धा ज्या रायगडमध्ये खेळवल्या जातात त्यामध्ये अशी स्पर्धा जी थंड हवेचं ठिकाण देखील आहे आणि रजनीमध्ये आयकॉन प्लेयर म्हणून जास्तीत जास्त तिथे मागणी असते. स्टार गोल्डन स्टार 2020 ची स्पर्धा चषक गोल्डन स्टार चषक माथेरानला होते तिथे जाऊन तुम्ही अर्धशतक देखील केला होता ती खेळ कशी होती आणि तिला आठवणीला उजाळा कसा द्याल त्या स्पर्धेच्या? कारण की ती तर आम्हाला आयुष्यात आठवण राहील कारण की ती माझ्या माझी वाईफ पण सोबत होते माझ्या फर्स्ट टाइम तिला मी ओपन केली ती जायला आणि थॉमस डायसनी मी आयकॉन होतो तर पहिली त्यांची लागली तर थॉमस पहिलाच एक एक बाउंड्री मारली थॉमसनी आणि आउट झाला थॉमस तर पूर्ण जबाबदारी माझ्यावरच आली. तर समोर ग्रामीणचा प्लेयर सगळे ग्रामीणचे प्लेयर होते आणि बॉलर चांगले होते दोघं मी दोन ओव्हर म्हणजे असं ढकलून काढल्या फक्त आणि फक्त एक आणि वयस्कर बॉलर होते एक आयकॉन म्हणून आलते ते तिकडचे पॉप्युलर आहे म्हणजे त्यांना तिथं बोलवतातच त्या टीम मध्ये तर त्यांना मी ढकलून काढलं त्यांना ढकलून खेळलो. नंतर मी लास्टचा बॉल एक फास्टर होता त्याला मी सिक्स मारला. नंतर लास्टला म्हणजे ग्रामीणचा बॉलर होता लेफ्टी होता तर लेफ्टी मला ऍडव्हान्टेज थोडं म्हणजे चांगला वाटतो तर मी त्याला चार सिक्स मारले आणि माझी 50 कम्प्लीट केली आणि तेव्हा कॉमेंटेटर होते कुणाल लाटे सर आणि चंदू शेट्टी सर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला चंदू शेट्टी सरांनी आणि मग तेव्हा मी आणि बॅट मी वाईफ माझ्या वाईफजवळ दाखवली मला खूप आनंद वाटला आणि सगळ्यांनी मला टाळ्या वाजवल्या तर मला खूप वाटलं आणि मॅन ऑफ द मॅच माझ्या वाईफ सोबत फर्स्ट टाइम मी तिथे गेलो. क्या बात. अर्थात हा किस्सा जणू असा झाला की रोहित शर्माने जो काही अॅनिव्हर्सरी मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जी काही सेंच्युरी ठोकली होती तसा किस्सा जरूर झाला तुमच्या आणि हे अविस्मरणीय क्षण आहे हे कधी न विसरण्यास. आज जर आपण काही विक्रोलियन्स विक्रोली संघाकडून तुम्ही जरूर क्रिकेटला सुरुवात केला त्या संघामधून खेळला मी जाणू इच्छितो त्या संघाच्या आठवणी आणि ऍज अ कर्णधार म्हणून लिडिंग शिप जी काही कर्णधाराकडे असते अमोल म्हात्रे सरांबद्दल आणि एकंदरीत संघाबद्दल संघ बांधणीबद्दल मी तुमच्याकडून जाणू इच्छितो. अमोल म्हात्रे सरांचा मी धन्यवाद पण मानतो आणि माफी पण मागतो की मी त्यांना न सांगता टीम मधनं बाहेर निघालो आणि कारण पण तसं होतं की माझा म्हणजे पहिला सरांनी मला खूप चान्स दिला सुप्रीम मध्ये चान्स दिलाय खूप म्हणजे खूप टुर्नामेंट मध्ये मी सरां खेळलोय आणि मला सरांनी चान्स पण दिला पण मी त्या संधीचं सोनं करू शकलो नाही त्या टायमाला. माझा मला वाटलं की म्हणजे त्याचे स्टार पण प्लेयर होते योगी दादा वैद्य ऋषादा वैद्य मंगेश वैती शशांक कदम गिरीश कोथरेकर तर मला स्वतः सर अमोल म्हात्रे सर तर मला थोडं माझा कॉन्फिडन्स लो झाला लो होत गेला तर मी मग सध्या तालुकाच खेळायला लागलो अतुलदा सगळं मग अतुलदानी म्हणजे ओपन ते इंटर झालं मग त्यातनं खेळायला लागलो. नंतर मी नंतर मग थोडं सरांत सरांकडे सरांची माफी मागतो अमोल सरांची. आणि सध्याच्या घडीला तुम्ही गावदेवी गावठाण अतुलजी मडवी यांचा जो संघ आहे तो संघ बांधण्यात आला आणि सध्याच्या घडीला या संघासाठी एक मोठी हानी आहे मी जसं जरूर म्हणालो तर त्या संघाकडून खेळत असतानाच्या आठवणी कशा सांगाल आणि सध्याच्या घडीला जी मोठी हानी झाली अर्थात सर सुधीर तांडेलाच नसणार आणि त्यांची जागा कोण असा कॅपेबल बोलून तुम्हाला वाटतो का की गावदेवी गावठाण मधून तो त्यांची जागा घेऊ शकेल? नाही कारण की कोणच घेऊ शकत नाही शक्यच नाही शक्यच नाही म्हणजे शक्यच नाही कारण की ते त्यांचा एवढा स्वतःला कॉन्फिडन्स होता की मी आता ये असे चांगले टाकणार तर टाकून टाकू फक्त त्यांना आता एज झालं तर आणि थोडा शोल्डरचा त्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून थोडं त्यांची विकनेस हलती बाकी काय नाही बाकी त्यांच्याबद्दल बोलणं तर खूप म्हणजे कमीच आहे त्यांच्या बोलण्याबद्दल आणि मी त्यांचा पहिला लहानपणी मी होतो तेव्हा मी त्यांना आम्ही कोणती मॅच कुठे बामण डोबीला लागली ग्रामीण मॅच तर सगळी बोलत होती की काय पण कर पण सुधीर दादाला एक तरी सिक्स मारून दाखव तर मला ते जमलं नाही तेव्हा आणि मी फक्त बाउंड्री मारली तर मला तरी बोलले खूप की चालेल तू बाउंड्री तरी मारलीस आणि तेव्हा मी 16 इयर्सचा होतो काहीतरी 16-17 इयर्सचा होतो तेव्हा सिक्स मारले तेव्हा ती मला अजून आठवण आहे आणि मग आणि गावदेव गावठाणचं बोललं तर टाउनशिपला मॅच होती तालुका ओपन तर कुणाल घरत कुंड्याचा हुकमी एकटा खंडेगावात आणि तर त्यांनी मला तो खेळायला चाललेला तर मला बोलला चल माझ्यासोबत खेळायला तर मी गेलो खेळायला आणि अतुलदाची तेव्हा ओळख नव्हती एवढी माझी
तर मग मी खेळलो त्या टीममध्ये, अतुलांनी मला खेळवला आणि आम्ही ती फायनल मारली. तेव्हापासून माझी गाव दे गावठाणची जर्नी चालू झाली. आणि तुम्ही आजवर तुम्ही त्या संघाकडे सोबत खेळताय, एकंदरीत तुम्ही म्हटलं की तुम्हीच नाही तर मीही तितका बोलू शकणार नाही सर सुधीर तांडेल सरांबद्दल, की जेवढं आपलं माझी वय जेवढं आहे त्याहून अधिक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळली. आता आपण एक रॅपिड फायर घेऊया, तिथून मी तुम्हाला असे प्रश्न विचारेन जिथे तुम्हाला अगदी थोडक्यात आणि फटाफट उत्तरं द्यावी लागतील. सर्वाधिक आवडता खेळाडू तुमचा कोण? आवाज आता आवडता खेळाडू योगेश दादा वैद्य आणि योगेश पवार सर, तरच बोलेन त्यांना मी, कारण की त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं. ते बॅट मी आम्ही एकाच टीम मध्ये खेळतो आता रायगड मध्ये, तर त्यांच्यामध्ये खूप ते मारायचा बॉलच मारणार, नाही तर सिंगल ढकलून नॉनस्ट्राईक, म्हणजे त्यांना की एम्प्टी बॉल जात नाही, की म्हणजे म्हणणं आहे की सगळेच बॉल नाही सिक्स मारायचे, तुला जर गरज असेल ना तेव्हा तू आता 10 बॉल 15 पाहिजे 20 पाहिजे ते पण तू रन करू शकतो. आणि सर मी दादाचं बघितलं कित्येक वेळेला अशी टुर्नामेंट बघितल्या की दादाने आम्हाला एक वन साइड जिंकून दिले करून, आणि थॉमस डाईस. क्रिकेट मधील सर्वाधिक आवडती स्पर्धा? रत्तनबुवा आणि सुप्रीमो. असा विक्रम जो आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहील? खूप आहेत, तेच मी रतन बोला 4 बॉल 4 सिक्स मारलेत, ते मला खूप आयुष्य वाटून गेलं. मंडवी ऑनलाईन आहेत, मी असा एक प्रश्न विचारायला जातो आहे जिथे मंगेशी ऑनलाईन, गावदेवी गावठाण विक्रोलियन्स की फुंडे? गावदेवी गावठाण विक्रोलियन्स. मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कधी पण खेळेन सर, मला कधी पण बोलवलं मी, माझी खूप खेळ खेळायची इच्छा आहे सरांमध्ये, परत जायची येते. आणि आता गावदेवी गावठाण, आणि पहिला मी मान देईन माझ्या गावाला, त्यांनी मला घडवलं, मला त्याच गावातल्या मी खूप सपोर्ट केलाय. कुंडेगाव माझा पहिला गाव आहे, मी त्यात पहिला त्यांना सपोर्ट. आणि एखादा फटका टेनिस क्रिकेट मधून काही खेळाडू उघडून जर तुम्हाला फटके घ्यायचे तर तुम्ही कोणता खेळाडू कडून कोणता फटका घ्या? विजय कुरेशी. ऑब्रेकला बसून, हा ऑब्रेकला बसून मिड विकेटला सिक्स मारतो ना, ते मला शिकायचं. आवडता गोलंदाज? अंकुर सिंग आणि सुधीर तांडेल सर आणि विश्वेश ठाकरे. असं कोणता गोलंदाज आहे की ज्याला खेळताना तुम्ही अनेक वेळेला चाचपडला किंवा अवघड जात त्याची गोलंदाजी काय? विजय पावले. स्लोअर ओव्हर मध्ये खूप, म्हणजे स्लोअर ओव्हर कसं पडून ऑफब्रेक पण होतो आणि बाउन्स पण होतो, तर कित्येक वेळेला माझं असं झालं. आम्ही चॅम्पियन ट्रॉफी खेळलो होतो, आता आम्ही रायगड मध्ये होतो आणि रेस्ट ऑफ इंडियाची मॅच चालू होती, तर मला त्यांनी पहिला बॉल जोरात टाकला वाईड ऑफ मी, आणि दुसरा बॉल त्यांनी मला स्लोअर वन टाकला. मी मला वाटलेलंच की स्लोअर वन टाकणार मला, पण तो मी पिकअप नाही करू शकलो आणि तिसरा बॉल मी आउट झालो. त्याला डिफिकल्ट होतं मला. टेनिस क्रिकेट मधील शिस्तबद्ध असा खेळाडू? योगेश पवार. पिट्टूची आवडती रेसिपी कोणती? आवडतं जेवण अथवा रेसिपी? रेसिपी तर खूप आहेत, मला गुलाबजाम खूप आवडत. टेनिस क्रिकेट मध्ये खेळत असताना असं कोणतं माइलस्टोन राहिलंय जे फलंदाजी करत असताना ते तुम्हाला अचीव करायचं? म्हणजे फलंदाजी करताना मी असं म्हणजे कव्हरला सिक्स मारतो चांगला, तर मला असं तेच मी बोललो ना एजेस कुलचे मला शिकायचंय तेच करायला. यस, त्याचबरोबर रबर टेनिस का लेदर काय खेळायला आवडेल? पहिला माझी सुरुवात लेदर पासून झाली, लेदर आणि तिन्ही पण मला, टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल. येणाऱ्या कालावधीमध्ये कोणता संघ आहे ज्या संघामधूनच आम्ही तुम्हाला खेळताना पाहतो, एकमात्र संघ कोणता की यस या संघामधून मला? ओपन क्रिकेट सर, ओपन क्रिकेट रायगड आणि गावदे गावठाण.
असा तुम्ही ते गोलंदाज ज्याची गोलंदाजी पहावी आणि पाहतच का? विश्वजीत ठाकूर, अंकुर सिंग आणि सुधीर जावी. सुधीर जावी गंदाज आता गंदाज ज्याची फोटो पाहायला फार आवडतो. आवाज कट होते. असा तुमचा फलंदाज आहे जो त्याची फलंदाजी तुम्हाला पाहायला फार आवडतो? सांगितलं ना सर, योगेश पवार. त्यांची मला फलंदाजी खूप आवडते. येणाऱ्या कालावधीमध्ये कर्णधार म्हणून फुंडे गावासाठी एक कर्णधार पद सांभाळत असताना अशी कोणती स्पर्धा आहे जी तुमच्या कर्णधार पदामध्ये जिंकायची? खूप आहेत टुर्नामेंट असतात, तर आम्ही आता कर्णधार तर मला, कारण की मला खूप वेळा कर्णधार करायचा प्रयत्न केलाय पण मला जमत नाही कर्णधार करणं. मी टीम मध्ये सगळ्यांसोबत खेळून मिळून जातो, तेच माझं खूप चांगलं आहे. त्याचबरोबर गेले 5 ते 6 वर्षांमध्ये टेनिस क्रिकेट मध्ये जे काही बदलाव आले त्यांना एकंदरीत तुम्ही कसं पाहता? हो, तर संतोष नामेकर सरांचं तर मी खूप आभार मानेन की त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय सर्व टेनिस क्रिकेट जणांना, आणि तो खूप पुढे नेला आहे. कारण की 10 पेयर स्पर्धा बघा, आता जे प्लेयर गेलेत बाहेर गावी तेच ते संतोष नाणेकर मुळेच, की त्यांनी संकल्पना चालू केली tennis.in ची. त्याच्यामुळे प्लेयर सगळी म्हणजे समजलं की कोण कसा खेळतोय काय खेळतोय, मग सगळे प्लेयर म्हणजे सगळ्यांना ओळख निर्माण झाली. माझं पण घ्या, मी पण 3 पेयर खेळलो यावर्षी, माझा परफॉर्मन्स नाही झाला पण मला तेच बघून सगळ्यांनी म्हणजे माझा खेळ बघूनच मला निवड केली. 10 PL च्या आठवणींना आपण उजाळा पुन्हा एकदा देऊया की बाहेरचं क्रिकेट 10 PL खेळत असतानाचा प्रवास आणि तिथलं क्रिकेट आणि महाराष्ट्रातलं क्रिकेट यामध्ये काय तफावत आणि काय फरक जाणवतो? प्रथम तर मी आभार मानीन निलेश परदेशी सरांचं, त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय, आणि अतुल वाडवी दादा, मग त्यांनी तर मला खूप म्हणजे खूप कंडिशन मध्ये त्यांनी मला सपोर्ट केलाय. अतुल दादा मी कधी पण कधीच नाही विसरणार. आणि तिसरा आहे विशाल जितेकर, विशाल दादा, त्याला पण मला मी टीम मध्ये सामील केला आणि त्यामुळे मी 10 PL खेळायला जाऊ शकलो. क्लायमेट आणि क्रिकेट कसं वाटत? आम्ही आता गेलो तेव्हा खूप थंडी होती, म्हणजे संध्याकाळ टायमाला खूप थंडी होती आणि काय म्हणजे असे क्रिकेट खेळायला ते मजा येते, पण प्रेक्षक नसले तर क्रिकेट खेळणं म्हणजे टुर्नामेंट असली तर मजा नाही. पण तिकडचं क्रिकेट खूप वेगळं आहे आणि क्रिकेट पण खूप म्हणजे अशी लाईट, असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल खेळतोय असं वाटतं. मी लेदर बॉल खेळत होतो, टेनिस नव्हतं खेळत, मला असं मी इंटरनॅशनल लेदर क्रिकेट खेळतो 10 PL. येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड मधून नवे नवे उरण तालुक्यामधून असा कोणता खेळाडू तुम्हाला वाटतो की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा एक नवीन चेहरा आम्हाला आरंभ आहे? अमित नाईक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये खुल्यामध्ये. हो सर, परेश ठाकूर आहे, ऋतूंचा आहे, ते खूप प्लेअर आहेत जे येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर पुरण क्रिकेट मधून आम्हाला खेळताना पाहिजे. रायगड क्रिकेट मध्ये तालुके जर पाहिले तर प्रत्येक तालुक्यामधलं वेगवेगळं क्रिकेट आहे. पुरण तसं पनवेल खालापूर असेल, मग रोहा पेण असेल, या विभागामध्ये वेगवेगळं क्रिकेट खेळलं जातं. परंतु सगळ्यात जास्त क्रिकेट जर आपण पनवेल मध्ये पाहिलं, उरणचं क्रिकेट कसं आहे आणि उरण मधलं क्रिकेट आणि पनवेल मधलं क्रिकेट यामध्ये काही तफावत जाणवेल तुम्हाला? हो सर, कारण की उरण मध्ये बाउंड्री खूप लांब असते उरण मध्ये आणि पनवेलला कसे बाउंड्री छोटी असते, पण ते स्कोर जास्त होतो आणि उरण मध्ये स्कोर कमी होतो, हा डिफरंट आहे. येणाऱ्या 5 वर्षांमध्ये क्रिकेटला तुम्ही कुठे पाहताय? खूप म्हणजे आता आपण आता मोबाईलवर मॅच बघतोय,
थोड्या टायमाने आपल्या आपण 5 वर्षानंतर टीव्हीवर आपल्या इंटरनॅशनल मॅच कसे होतात तसे आपल्या टीव्हीवर मॅच होतील असं वाटतंय मला. येणाऱ्या कालावधीमध्ये क्रिकेटच खूप प्रसार जरूर होता ना, आणि या प्रसार होत असताना जो काही मदत या संपूर्ण वेबसाईटनी दिली आहे त्याही गोष्टी तितक्याशा महत्वाच्या आहेत. एक कमेंट्स आहे, कमेंट्स मधून आपण एक प्रश्न घेऊया. आदर्श पनवेलला संघातला कठीण जाणारा प्लेअर कोणता, आणि असं तुम्हाला कोणता प्लेअर वाटतो? जो विशाल जितेकरांची कमेंट्स आहे की त्यांच्या संघाविरोधात तुम्ही ज्यावेळी खेळता त्यावेळी असा तो कोणता कोणता खेळाडू आहे जो कठीण जातो गावदेवी गाव? आकाश तारेकर. आकाश तारेकर. परंतु विशाल जितेकर म्हणतात की आम्हाला पिट्टू फार कठीण जात. हो, कारण की मला खूप असं वाटतं की मला लोक आता म्हणजे विशाल सॉरी बोलतो की असं वाटतं की मला लोक माझं मारतील, कारण की आम्ही आता याच निराला टुर्नामेंट होती तर 12 बॉल 12 पाहिजे होते त्यांना, तर आकाशला खेळ होता समोर चांगले बॅट्समन होते अजून खूप चांगले होते, तर मी 2 रनची ओव्हर 2 का 3 रनची ओव्हर टाकली, लास्टला 9 राहिलं, तर कुणाल करून बॉलर आहे चिरल्याचा त्यांनी ते रन करून नाही दिले, तर हा तर आम्ही ती टुर्नामेंट जिंकलो. तेव्हा तर आम्ही खूप म्हणजे आम्हाला वाटलं की आम्ही मॅच हारलो करून आम्ही आम्ही असं म्हणलो की मॅच हारलो पण ती आम्ही मॅच जिंकलो, तर तेच मला खूप हे करत. आणि खूप टुर्नामेंट असे आहेत की आम्ही आदर्श पनवेल म्हणजे जास्त टुर्नामेंट दोघांच्याच होतात मॅच सामने, तर असं वाटत म्हणजे असं वाटतं की आम्ही दोघं एकच टीम मधले प्लेअर आहेत असं काय म्हणजे मला चांगलं वाटतं. म्हणजे मला कठीण पण टीम तीच वाटते, कारण की आम्ही पहिला मी स्वतः घाबरलेला असतो की एवढे प्लेअर चांगले चांगले आहेत, बारक्या कांबळे आहे, विशाल दादा स्वतः आहे, अभे आहे, सुमित आहे, अजून खूप आहेत, अंकुर सिंग असतो कधी कधी असतो, बालाजी आहे, अंगद आहे, मयूर आहे, तर आम्हाला आणि आमच्यात एवढं काही खास नसतं, कधी कधी आमच्यात प्लेअर पण नसतात. आम्ही अतुलला स्वतः एकदा आमच्या टीम मध्ये खेळला आहे प्लेअर नसताना, तेव्हा पण आम्ही त्यांना हरवले आहेत. आदर्श पनवेल एक चांगलं क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर पाहायला मिळेल दोन्ही संघांकडून देखील. मी जाता जाता असे प्रश्नांकडे आपण वळूया, जिथे मी असा प्रश्न तुम्हाला विचारेन की माफी मागाल तर कोणाची, माफी जर का मागायची झालीच तर कोणाची, आणि आभार मानायचे झाले तर ते कोणाचे मानाल? माफी मागायची तर अमोल सरांची मागेन, आणि ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स हे मला ब्रँड एम्बॅसिडर आहे मी त्यांचा, एक टीशर्ट आहे त्यांचा, तर त्यांनी मला सांगितलं की माझी इंटरव्ह्यू घ्यायची पण मला बोलायला जमत नाही म्हणून मी इंटरव्ह्यू दिले नाही त्याला, तर त्याला सॉरी म्हणतो आणि सरांना अमोल सरांना मी सॉरी म्हणतो की मी न सांगता टीम मधनं बाहेर निघलो. आणि आभार मानायचे तर मी मानेन आमच्या गावच्या सर्वांचे, ते योगेश म्हात्रे, योगेश म्हात्रे निशू मिश्कान म्हात्रे, अमर म्हात्रे, आदित म्हात्रे, त्यांचं बघू त्या लोकांनी मला खूप शिकवलं, त्यांनी खूप मला शिकवलं आणि त्यांच्यामुळे मी आज जे आहे कुंडेगावमध्ये खेळतोय आणि ओपनसाठी खेळतोय मी त्यांच्यामुळे खेळतोय, त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलाय आणि त्यांच्यामुळे मी आज आहे. ब्लॅक अँड व्हाईट बद्दल आपण एक दोन शब्द धरून बोलूया की हा प्रवास कसा होता, की प्रथमेश म्हात्रे ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचा ब्रँड अम्बॅसिडर पर्यंतचा प्रवास कसा होता, की त्यांनी तुम्हाला कसं सिलेक्ट केलं? एक चांगलं स्पोर्ट्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जे क्लोदिंग मध्ये खूप नावलौकिक रूपाला आहेत ब्लॅक अँड व्हाईट, प्रीतम मस्के. हो सर, प्रीतम मस्के आणि प्रशांत पाटील या दोघांचा मी आभार मानेन की त्यांनी मला याची म्हणजे यासाठी काबिल समजले, आणि त्यांच्याबद्दल बोललो तर त्यांनी मला कधी आता आठवत नाही मला, पण त्यांनी एकदा मला बोलले की म्हणजे माझे कप म्हणजे मी दुकानात ये, माझा कॉन्टॅक्ट कसा भेटला मला माहित नाही, मग त्यांनी बोलला की मला आमचं आपलं दुकान आहे त्याच्यामुळे स्पोर्ट, तर आपले कपडे आहेत तर आपले कपडे घालून खेळ बोलला. मी बोललो ठीक आहे. त्याच्या आधी मला नासवाला मी स्टार्टिंगला विक्रमसमध्ये खेळलो तर मला नासवाला स्पॉन्सर होता न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स नास, त्यांनी नंतर मग एक वर्ष मी त्यांनी केलं, नंतर दुसऱ्या वर्षी लगेच मला ब्लॅक अँड व्हाईट ते भेटलं, तर मी अजूनपर्यंत त्यांचा आणि लास्टपर्यंत मी त्यांचाच राहणार ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स. तर जाता जाता एक शेवटचा मेसेज जर का ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना द्यायचा झाला जे यंगस्टर आहेत आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये संघामध्ये ज्यावेळी ज्यांना स्थान मिळत आहे त्यांसाठी काय मेसेज असेल, त्या खेळाडूंसाठी काय मेसेज असेल तुमच्या?
त्यांना एकच सांगेन की तुम्हाला मिळालेली संधी आहे, तुम्ही संधीचं सोनं करा आणि आपली टीम म्हणजे टीम मध्ये पक्की जागा करा. भले तुम्ही तुम्हाला अपयश आलं पण तुम्ही हार मानू नका. आणि ती गाव तुमची गावातली टीम आहे, तुम्हाला तुम्ही परफॉर्मन्स केला तरी तुम्हाला नाही केला तर तुम्हाला ती घेणारच आहे. तो पण तरी कसं आहे की तुम्हाला चांग म्हणजे तो परफॉर्मन्स केलास तर तो टीम मध्ये बसणार. ग्रामीणचा तसं नाही, ग्रामीणला तुम्ही 10 वेळा 0 आउट झाला तरी तुम्हाला ती टीम घेणारच आणि घेणार. म्हणजे गाव तुम्हाला खूप सपोर्ट करतं, मला पण खूप गावाने सपोर्ट केला. मी पूर्ण म्हणजे क्लबचं मी पूर्ण पूर्ण टीमचा मी आभार मानतो. त्यात असेल विशाल म्हात्रे, कुणाल घरत, सत्यम भोई, राकेश म्हात्रे, पिंट्या म्हात्रे, विश्वजित घरत, अजून खूप असे प्लेयर आहेत, त्यांचं मी खूप आभार मानतो. योगेश म्हात्रे दादा काका, त्यांचं मी खूप आभार मानतो. येस, आणि कुंडे गावासाठी असं म्हटलं जातं की ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. एक छोटासा किस्सा मला पुण्याने जाणू इच्छितो मी की नागपूरहून गावासाठी खेळण्यासाठी फ्लाईटने गावासाठी खेळण्यासाठी खास तुम्ही इथे दाखल झाला होता, तो किस्सा काय होता? हो, तो पण खूप चांगला किस्सा होता मध्ये आणि तो पण मला आयुष्यभर आठवण राहील. माझी रात्रीची मी म्हणजे आम्ही 2 दिवस पहिला गेलतो नागपूरला खेळायला ट्रेननी. सगळे आम्ही आपली गावदे गावठ्यांचीच टीम होती, सगळे जिंकले होते. तर मी 2 दिवस पहिला जाऊन तिथं जिंकलो, मी क्वार्टर फायनल पर्यंत बसलो नागपूरला. बुट्टी बोरले इथं टुर्नामेंट असते ती, आणि मी फर्स्ट टाइम खेळलो ती टुर्नामेंट. मी नंतर मला मी घरी आलो, माझ्या कारण फॅमिलीचा प्रॉब्लेम होता म्हणून घरी आलो. तर माझी रात्री ट्रेन होती, उद्या सेमीफायनल होती, क्वार्टर फायनल सेमीफायनल होती, आणि माझी रात्री ट्रेन मिस झाली. तातोदाला बोललो मी की माझी ट्रेन मिस झाली तर मी घरी जातो, बरं नाही येऊ नाही येऊ शकत. तर मला दादा बोलला की मी तिकीटचं बघतो फ्लाईटचं, तू ये कसं पण. तो पॅकर होता तिकडचा नागपूरचा, तो बोलला की तू कसं पण ये, मी फ्लाईटचं बघतो काय ते. तर त्यांनी मला सकाळी रात्री मॅसेज, मी घरी पोचलो आणि मला मॅसेज केला की सकाळी 5:30 फ्लाईट आहे, तू निघ कसं पण. आणि पोच मी पोचलो सकाळी 9 काय थिंक तो नागपूरला प्रॉपर बसलो म्हणजे रूमवर. मी झोपलो जरा आणि दुपारी आमची मॅच होती 12-1 मॅच होती. तर क्वार्टर फायनल आम्ही हारलोत, म्हणजे 12 बॉल 25 काय पाहिजे होते तर 6 बॉल 9 आली मॅच, क्वार्टर फायनल मॅच. तर मी बॉलिंग टाकली, मी बॉलिंग डाऊन 1 ओव्हर पण टाकली नव्हती, तर मी बॉलिंग टाकली आणि 6 बॉल 9 रन नाही करून दिले मी, आणि ती मॅच आम्ही जिंकलो. तर मला ते पॅकर बिकर सगळ्यांनी उचलून घेतला तेव्हा, तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. नंतर सेमीफायनल मॅच आमची खेळत नव्हतो आम्ही, म्हणजे खूप म्हणजे संध्याकाळ झालेली, तर ते समोरची टीम ऐकत नव्हती म्हणून त्या लोकांनी आमची मॅच लावून टाकली 10 ओव्हरला. तर आम्ही खूप थकलेलो, म्हणजे 8 ओव्हरची मॅच होती, तर आम्ही खूप थकलेलो, म्हणजे ऊन खूप होतं तिथं. तर आम्ही बोललेलो की उद्या उद्या खेळू करू, उद्या खेळू करू, तर त्यांनी ऐकलं नाही आमचं. आम्ही ती मॅच हारलो आणि आमची रात्री ग्रामीणची मॅच होती, त्याच दिवशी ग्रामीणची बोकडविड्याला मॅच होती रात्री. तर मी दादाला बोललो, दादा मला कसं पण जायचं आहे दादा. तर दादा बोलला एक ठीक आहे, जा एअरपोर्टला, फ्लाईट बघ कितीची आहे आणि जाते तिथे. दादांनी काय ते अरेंजमेंट केली पूर्ण आणि फ्लाईटवर उतरलो. लगेच मला फोन आला फ्लाईटमधनं उतरल्या की कुठं आहेस करून. गावातल्या जी गाडी तिथे पोचली होती एअरपोर्टला, हुंड्यावरून गाडी एअरपोर्टला पोचली. तर मी आश्चर्य झालो की पोचली. तर मी बोललो एअरपोर्टमध्ये उतरलो, किती वाजलेले, 8 वाजलेले काहीतरी, 8:30 वाजलेले पोचलो. तर मला वाटलं की आता मी पोचू शकत नाही मॅचला, नाईट मॅच होती. तर मला फोन केला कुठं आहेस करून, पोचलाच नाही. मी बोललो हा पोचलो बरं, तर लवकर बोलते बाहेर ये, कुठं आहेस ते सांग. आणि एक्झॅक्टली लोकेशन त्यांनी सांगितलं मला, या ठिकाणी ये, मी तिथं उपाय करून आम्ही गाडी घेऊन आलोय. तर त्यांनी मला ती गाडी घेऊन परफेक्ट आम्ही एक मॅच जिंकलो. म्हणजे मॅच मला भेटलीच नाही पहिली, त्यासोबत दुसऱ्या मॅचला मी दुसरी मॅच पण जिंकलो. बारक्या कामडसोबत मॅच लागली आमची, बारक्या कामडला मी हरवलं. 6 बॉल काय 12 का 13 आम्ही करून दिले. नंतर आम्ही सेमीफायनल ती पण सेमीफायनल मॅच हारलो. आम्हाला 24 बॉल 26 का ती धावा झाल्या नाही आम्हाला, तेव्हा आम्ही ती मॅच हारलो. तो एक आणि त्या माझ्यासोबत हा पेनचा हरपाल होता, तो पण माझी मॅच रात्रीपर्यंत माझ्यासोबत मॅच साठी राहिला तो तिकडे गावात. मग त्याला सकाळी लवकर उठून मग तो त्याला घरी पाठवलं, म्हणजे सकाळी उठून तो ट्रेननी गेला. अनेक किस्स्यांना तुम्ही उलगडा दिला, एक खडतर प्रवास करून तुम्ही लेदर क्रिकेट असेल, टेनिस असेल आणि रबर हा प्रवास तुम्ही क्रिकेट खेळला देखील आहात. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुमचे आभार मानतो, तुम्ही आमच्या सोबत जुळलात, हा प्रवास उलगडा केला बद्दल आभार. साऱ्यांचे आभार, सर्व व्ह्यूअर्सचे आभार, धन्यवाद. धन्यवाद पिटू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.